आली माझ्या घरी ही दिवाळी। करूया साजरा दीपोत्सव या दिवाळी सणाचा, करीना दूर अंधार असं म्हणता सहित या मनाचा। झालं बाई एकदाच्या पणत्या लावून, उन्हाळ्या मुलाने परीक्षेत लावले एकदाचे दिवे, असं पणत्यांच्या बाबत का बोलतेस? नाहीतर काय, दिवाळखोरीतली दिवाळी, लोक लज्जेस्तव साजरी करायची। अगं दिवाळीवर उपकार केल्यासारखं काय बोलतेस? मम्मी तुला माहितीये का, एक दिवा आपल्या सभोवताली कैक दूरवर पसरलेला अंधार दूर करतो। आता कैक दिवे लावलेत ना, बघते माझ्या आयुष्यातला अंधार कसा दूर होतो ते। का नाही करणार? अगं जर एका दिव्यात एवढी ताकद असते तर कैक दिवात का नसणार? आता आपल्याच घरात बघ ना, काय अख्खं घर कसं दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेलंय। हो हो, अगं कोपऱ्यातला दडलेला अंधार सुद्धा उघडा पडलाय। आणि आता कशी दिवाळी असल्यासारखी वाटते, टीचर सांगतात तेच खरं आहे। काय ते? दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, अपेक्षा करूया सगळ्यांना मिळो सुखाचा वाटा। आपण सोडून ही दिवाळी ना आपल्या आयुष्यात कधी आनंद घेऊन येतच नाही, नेहमी ना उसनवारी करूनच आपल्याला ही दिवाळी साजरी करावी लागते। अगं आज दिवाळीचा पहिला दिवस ना। हो मग काय, आज धनत्रयोदशी, मग काय नाचू? आज नाचतात का? काही सांगता येत नाही बाई, तू मला नाचवशील सुद्धा, तू माझी लेक नाहीये, सासू आहे। सासू सासू असते तर पप्पांना नाचवायला दिलं नसतं। ए मी तुझ्या पप्पांना नाचवते का? नाहीतर काय, आज त्यांचा बोनस आहे म्हणून ऑफिसात पाठवलंस ना त्यांना। काय वाईट केलं ग, हा दिवाळी आहे ना आता ही, लोकांच्या तोंडाकडे बघणार आहोत का आपण? आणि काय ग, स्वतःचे लाड करून घेताना त्याला पैसे नाही लागत? अगं आमच्या टीचर सांगतात धनत्रयोदशीला धनाची संपत्तीची पूजा करायची असते, आपण आपल्या धनाची पूजा कधी करणार? आपल्याकडे आहे का धन? हा तुझे पप्पा एखाद्या प्रायव्हेट ऑफिस मध्ये साधे क्लार्क आहेत ग। अगं संपत्ती म्हणजे गाडी, पैशांची तिजोरी नसते। अगं आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे धनाची पूजा नको का करायला? अगं सगळं करू ग बाई, एकदा तुझ्या पप्पांना बोनस तर घेऊन येऊ दे। आमच्या टीचर सांगतात माणसाने आशावादी असावं। हा तुझ्या टीचरना सांगायला काय जाते, त्यांना शाळेचा पगार मिळतो आणि शिकवणीचे पैसे वेगळे मिळतातच। आता ह्या भरल्या घरात ना सण टाळायचा नाही म्हणून करावा लागतो, अगदी ऋण काढून करतात ना तसा। अगं आजच्या दिवशी तरी तुझ्या परिस्थितीत रडगाणं गाऊ नकोस। मम्मी तुला ती गोष्ट माहितीये का ग? तुला हल्ली ना खूप गोष्टी कळायला लागल्यात। टीचर सांगतात म्हणून। अगं मम्मी ऐक तरी, अगं मम्मी ऐक ना, एका राजाला 3 मुलं असतात, त्या मात्र राजाचं वय झालेलं असतं, मग त्या राजाला स्वतःसाठी उत्तराधिकारी हवा असतो, मग त्यासाठी तो त्यांच्या मुलाला 1-1 रुपया देतो आणि सांगतो या 1 रुपयात तुम्ही काय आणू शकता। माहितीये काय माहितीये? त्याचा एक मुलगा आळशी असतो, तो म्हणतो 1 रुपयात काही सुद्धा येणार नाही, ज्या रुपयात काही येणार नाही त्यासाठी प्रयत्न कशाला करायचा, तो जाऊन आपल्या खोलीत झोपतो। दुसरा मुलगा म्हणतो 1 रुपयात चणे सुद्धा येत नाही, मग तो आपल्या खोलीत दगड माती घाण कचरा ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च येत नाही ते सगळं आणून आपल्या खोलीत भरतो। तिसरा मुलगा 1 पणती 1 उदबत्ती आणतो आणि लावतो, त्याने त्याचं घर उजळून निघतं आणि सुगंधतही होतं, मग राजा खूप खुश होतो। हाच बुद्धिवान मुलगा माझा उत्तराधिकारी होण्याच्या लायकीचा आहे, माणसाच्या मनात सुंदरता हवी, मग त्या सुंदरतेला येतो तो सुगंध आणि त्या दोघांच्या मिलनातून निर्माण होते ती पवित्रता आणि त्यातून जन्माला येतो तो आनंद। ए तुला काय म्हणायचंय,
एवढ्या तुटपुंज्या पैशामध्ये मी दिवाळी साजरी करायची आहे? करणारी करू शकते, निदान पप्पांचा बोनस मिळेपर्यंत नवऱ्याचा संसार छान करशील ग बाई तू। अरुंधती काकू, अरुंधती काकू, काय रे शिमगेला बोंबलतात तसं? काय बोंबलतोस इकडे, काय सांग लवकर। तुमचे अविनाश काका। अरे अविनाश काका माझे काका आहे ते? हो काका। अरे अविनाश काका माझे काका कसे? आता कसं सांगू, हा या अक्षताचे पप्पा। अरे पण काय झालं? झालं नाहीये पण आता होणार आहे। होईल म्हणजे तुला कोणी काही भाकीत बिकीत सांगितलंय का? अरे काय झालं पप्पांचं सांगशील तरी? त्यांचं ना। अरे काय चिंगम ताणल्यासारखं ताणतोयस? आमच्या टीचर की नाही? ए तुझ्या टीचरच राहू दे ग, काहीतरी आघाटी तुझ्या टीचर काय करणार आहे? अगं मम्मी उगीच चढू नकोस, अजून कन्फर्म न्यूज आली नाहीये, हा गोट्या ना खोट्याचे। अघटित घडलंय घडू नये असं पाहिलंस? हा काहीतरी लपवतोय ग। मी काय लपवणार, आता सगळ्यांना माहीत होणार। काय? माझी आई अविनाश काकांना लाटण्याने चोपणार ते। ए तुझ्या आईला काही वेड बीड लागलं की काय? तुमच्या काकांना वेड लागलं असेल। ए काहीतरी बोलू नकोस, दिवाळी अंक वाचत वाचत आमच्या घरात शिरले आपलंच घर समजून, आणि माझ्या आईकडे विकत घेतलेले सामान दे तिला चक्क अक्षताची आई समजले, म्हणजे तुम्ही। केवढा मोठा गुन्हा, अक्षम्य। बायकोला न ओळखण्याइतक्या स्मृती भ्रंशात गेले की काय हे? तेवढा विचारायला मी कशाला थांबतोय? आणि तत्परीने आम्हाला सांगायला आलास? आई शपथ, माझी आई आता खूप भडकणार, आणि तुम्हाला माहितीये तिच्या स्वभावाप्रमाणे एकदा का ती भडकली की ती लाटण्याची भाषा बोलते। अरे बापरे अक्षता, सत्यनाश झाला ग। अग तुझ्या पप्पांना बोनस मिळाला बघ। हवा होता ना बोनस? मम्मी किती वेळ कपाळाला हात लावून बसणार आहेस? अजून पप्पा आले नाही, त्या गोट्याच्या आईने काय केलं असेल का त्यांचं? चकली चिवडा शंकरपाळी काही करू शकते ती बाई? यावर आपण काहीच करू शकत नाही। लाटणं आणि लाटणं, आता गोट्याच्या आईने घेतलेलं लाटणं पप्पांना मारायला, तू आणि कशाला घेतेस? पप्पांचा जीव तो काय, दोन लाटणं सहन करतील ते? आमच्या टीचर सांगतात तेल लावत गेली तुझी टीचर, यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। लाटण्याने सुटणार आहे तो? हो, मी त्या लाटण्याने घनघोर युद्ध करणार आहे गोट्याच्या आईशी। ज्या लाटण्याने ह्यांना मारलं ना त्या लाटण्याचा मी बदला घेणार आहे, मी युद्ध करणार। मी आहे अजून, इतके रिॲक्ट नका हो। आहे काय काय खूप मारलं का कोणी? तिनी त्या सटवीनी गोट्याच्या आईनी? ती कशाला मारायला काय बेळबीळ लागले काय तुला? सगळं कळलंय आम्हाला। मला मारल्याचं कळलं पण तुम्हाला? तुझा रोहनला उठव। कशाला मला मारल्याचं लय कळवतेस का? काही सांगता येत नाही, कदाचित त्याचा बदला घेण्यासाठी सांगत असेल। नाही ग चिबुरडा जीव तो कसा घेईल बदला, तू जा उठव, तोपर्यंत मी यांना उठवते। नाही समाचार घेते। अग त्या लाटण्याच्या माऱ्यापेक्षा तुझा समाचारच वेदना देऊन जाईल त्यांना। करेक्ट करेक्ट, जास्त अकलेचे तारे तोडू नका आपण, मी जाऊन उठवणार नको त्याला। म्हणजे तुम्ही कुठे जाताय दुसऱ्याच्या घरात घुसायला? अरे वा, म्हणजे बातमी आली वाटत, काय चाललं आलीचा मीडिया तेज झालेला आहे। अरे काय झालं माहिती का, मी असं दिवाळी अंक वाचत चाललो होतो आणि एक माळच चुकलो आणि दुसऱ्याच्या गळ्यात माळ घातली, म्हणजे दुसऱ्याच माळ्यावर गेलात ना? हो, आता चुकून वाचत वाचत गेलो, काय करणार त्याला? म्हणजे काय असं रस्त्या रस्त्यात हिंडत वाचायचे त्याला? काय आता गोट्याच्या आईच्या हातात सापडलात म्हणून ठीक आहे, आम्हाला बघण्यासाठी तुम्ही वाचलात तरी।
ह्या रस्त्यातनं वाचत वाचत ट्रॅफिक मध्ये गेला असतात म्हणजे अगाय ग फार मारलं का होती तिला? कुणी मारलं काय? ती काय गैरसमज आहे या बाईचा बाबा? नाही नाही, तिला चांगलं माहिती हो, कुडग्याच्या खाली मारायचं म्हणून. का का असं? पोलिसाची मुलगी आहे ना ती. अहो काय सांगू आता, हिचा गैरसमज कसा दूर करायचा? नाही नाही, तुम्ही तिला पाठीशी घालू नका. अगं मी तिला नाही पाठीशी घालत आहे, आयुष्यभर फक्त तुला पाठीशी घालत आलोय. हो की नाही अक्षता? नवरा बायकोच्या भांडण्यात शाण्याने पडू नये. काय शाणी झाली आहेस तू? आमच्या टीचर सांगतात खड्ड्यात गेले तुझे टीचर. अक्षता लाटणार. आई पण लाटणं कशासाठी? करंजा बनवायसाठी. हो हो, गोट्याच्या आईची करंजी करायची मला. पण गोट्याची आई कुठे? येऊ घातली आहे, आय मीन म्हणजे येते. अच्छा, पण गोट्याची आई तयार आहे का करंजी बनवायसाठी? तुझ्या आंघोळीला. अगं आई, पण गोट्याची आईची करंजी कोण खाणार? ते अजून ठरायचंय, तू जा. ठीक आहे आई, करंजी झाल्या मला दाखवायला ये बरं का. मला पण बघायची आहे त्या गोट्याची आईची करंजी, कारण तो म्हणला तुझ्या आईला म्हणजे तुझी खिचडी करायची म्हणून. माझी? हा. असं म्हणाली काय? थांब थांब, ती येऊ दे, तिची बिर्याणीच करते बिर्याणी. पण करंजी कॅन्सल. नाही नाही, तू जा जा आंघोळीला. वेलकम, दरवाजा उघडाच आहे. बोलो, छताचा बांबू कोसळला की काय? स्लॅब आहे, बांबू कशाला कोसळेल? अगं बाई, दिनकर राव तुम्ही? गोट्याचे बाबा. मला काय वाटलं तुमच्या मंडळी आल्यात म्हणून. हो म्हणजे तिचं तुम्ही असं स्वागत करणार होतात की काय? नाही म्हणजे आपल्याकडे कसं, शेजाऱ्यांना किंवा पाहुण्यांना दिवाळीत ते आपल्याकडे आले ना की त्यांना करंजा चकल्या चिवडा लाडू असं फराळ वगैरे देतात की नाही. मला वाटलं तुमच्याकडे असा लाटण्याचा फराळ वगैरे असतो काही की. म्हणजे बरं, चांगलं आहे, छान छान, म्हणजे वेगळा काहीतरी प्रकार असा दिसतोय. नाही नाही नाही, म्हणजे हा लाजीरवाणाच प्रकार आहे. कुठला? हे मी असं तुम्हाला लाटण्याने मारणं वगैरे. असू द्या. नाही नाही, पण पहा ना, तुमच्या मिसेसनी आमच्या ह्यांना कसं लंगडं करून ठेवलंय ते. हो, कुठे आहेत ते लंगडे? कुठे आहेत? बोलवते. बोलवा बोलवा. आहो, ऐकलं का? आयुष्यभर दुसरं केलंय काय दुसरं मी. लंगड पार लंगड करून टाकलंय. हो, एक काम करा, बारा दारावर तिकीट विक्री चालू करा. काय माझं काय प्रदर्शन मांडणार का तुम्ही? नाही नाही, यांना कळू दे ना यांच्या मिसेसनी काय केलंय ते. नाही नाही अहो बहिणी, त्यासाठीच मी माफी मागायला आलोय ना तिच्या वतीने. खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी होती. हो कशासाठी? माझ्या मिसेसनी ह्यांचं तंगड मोडलं म्हणून की काय? अहो असं काय नाही, मी तुम्हाला लाटण्याने मारलं ना म्हणून. एकच तुम्ही एकाच लाटण्याने मारलं? हो. पण माझ्या मिसेसनी यांना तर कैक लाटण्यांनी बडवलं असेल. नाही नाही ओ अविनाशराव, सॉरी. हा, खूप दुखतंय का? हो आओ, आओ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो काय सांगणार माझी कथा वहिनी, जरा एक मिनिट. अहो काय झालं माहितीये? अहो तिने त्या लाटण्याने कमी चपात्या लाटल्या असतील एवढं मला गा. म्हणजे काय हो, तुमच्याकडे लाटण्यानी बडवायची प्रथा दिसतीये भाई. लहान मुलांना छडीनी मारतात तसं. तुमच्याकडे लाटण्याचा असाही उपयोग होतो, टू इन वन. माफ करा माफ करा, मी तुम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण काय करणार, थोडं दुखावं लागलं. आय आय अहो, तुम्ही दिवाळी अंक वाचता का? तुम्ही वाचलंय ना एकदा? हो वाचलंय ना. वहिनी तुम्ही एक काम करता का, आज धनत्रयोदशी आहे की नाही? हो हो. आहे की नाही? हो. मग आज काय काम करायचं माहितीये? काय? आपलं तोंड म्हणजे दिवा असतो ना, हळद घातलेला कणकेचा दिवा, तो घेऊन दक्षिणेकडे त्याचं तोंड करायचं, म्हणजे आपल्या घरातला अपमृत्यू टळेल. याला आपल्या यमदीपदान असंही म्हणतात. अगो बाई,
लावे ना त्यापेक्षा तुम्ही एक काम करा मृत्यूंजय जप जपा म्हणजे माझा मला मला वाचायचं असेल तर एकदा वाचलायत ना अहो काय तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का हो नाही नाही तुम्ही परत वाचावं म्हणून आम्ही मृत्यूंजयचा जप करायचा का म्हणून अहो असं काय करतोय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो यांच्या मिसेसनी मला नाही लाटण्यानी मारलं ते लाट मग ती लंगडताय कसं मला आधी सांगा अहो असं काय करताय मी जिरा चढताना वाचत होतो की नाही पाय घसरून पडलो लागलं अगो बाई नाही काय म्हणजे न घेता अरे घेतले नाही दिवाळी अंक होतो ना समोर काय चाललंय तुमचं अरे जरा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला शिका जरा मनाने पवित्र आणि निर्मळ व्हायला शिका म्हणजे मग समोरचा माणूस सुद्धा तुम्हाला पवित्र आणि निर्मळ दिसायला लागतो आपण दिवे लागल्यावर कसा अंधार दूर होतो अगदी मनातला सुद्धा तसंच आहे अरे दिवाळीकडलं हेच तर शिकायचं असतं आपल्याला अविनाश भाऊ अविनाश भाऊ आज काय करत या 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 अहो कुठे जाणार तुम्ही येणार म्हटल्यानंतर शिवाय शेजारी आमचे तुम्ही बसा बरोबर मग काय म्हणते दिवाळी काय म्हणणार आता तर सुरू झाली म्हणे हळूहळू आमची दिवाळी तर एकदम झक्का 20,000 रुपये बोनस मिळाला मग कमाल झाली बोनस मिळतो काय अहो फालतू कंपनी नाही आमची बरं बरं दिवाळीला यायचं हवे ते पदार्थ मिळतील आम्ही कुठे काय ऑर्डर केली हवे ते म्हणलं म्हणून म्हंटल विनोद करता नाही विनोद करता नाही हो विनोद कसला करतोय मागच्या वर्षी तुमच्या लाडू खाता खाता माझे 2-3 दात तुटायचे बाकी होते का म्हणता अहो चकली खाता खाता त्याचे वेटळ उलगडत होते मारुतीच्या शेपटी सारखे हे का मला माहिती नाही का यावेळी काय रेडीमेड पदार्थ आणले रेडीमेड पदार्थ बरं बरोबर काय हातोडा किंवा सुरी वगैरे आणली की नाही ते कशाला कशाला म्हणजे काय ते आपले लाडू फोडायला चकली विकली कापायला नाही तुम्हाला काय हे जे रेडीमेड पदार्थवाले लोक तुम्हाला माझ्या बायकोच्या कुटुंबाचे वाटले का काय आता मला काय माहिती काय विनोद करता नाही हे विनोद तुमच्या बायकोला पण सांगू नका नाही नाही का हो तुम्ही माझ्या बायकोच्या लाटण्याला घाबरता का नाही घाबरत नाही हो पण काय लाटण्याचा दुरुपयोग झालेला मला आवडत नाही हा म्हणजे मागे त्या गोट्याच्या आईने तुमच्यावर जो दुरुपयोग केला ते विसरला नसाल गोट्याच्या आईने लाटण्याचा दुरुपयोग नाही केला फराळासाठी सदुपयोग केला असं असं आणि आम्ही ऐकलं ते नाही त्या सगळ्या अफवा आहेत हो अफवा अफवा बरं जाऊ दे अफवा मी फटाके आणलेत एकदम माहिती आम्ही ऐकतोय परवा बसतो ते तुम्ही आणलं नसाल तुमचं बोनस झालं ना आणले ना आम्ही कर्ज कडून आणले काय दिवाळी वर्षात एकदा येते आणले असेल किरकोळ फटाके किरकोळ टिकल्या नागाच्या गोळ्या फुलबाजी काका आम्ही छोटी मुलं आहोत त्यापेक्षा मोठे फटाके फोडण्यासाठी आम्ही काय अतिरेकी आहोत का बघा आई वडिलांनी सांगायच्या आधी मुलांनीच सांगितलं माझ्या मुलाला कसं कळतं नाही तुमच्या मुलाला काही कळतच नसेल नाही मला सांगा दिवाळी का रोज रोज सण येणार आहे का पण मी माझ्या मुलांना सांगतो फटाके बिंदा सोडा घरात फोडा अंगणात फोडा जर जागा कमी पडली तर रस्त्यावर फोडा काका तुम्हाला एवढं पण समजत नाही काय रस्त्यावर फटाके फोडायचे असतात मी कुठे फोडतोय मुलं फोडतायत अरे पण तुम्ही पालक म्हणून त्यांना अडवायला नको का नाही नाही मुलाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवताय का तुम्ही कसे आहात म्हणून दिवाळी का रोज रोज येते का सांगा ना मला मला एक सांगा हे मोठेपणासाठी हा खोटेपणा कशासाठी मी अहो दिवाळी कशासाठी असते अंधकार दूर करण्यासाठी आणि एकदा तो अंधकार दूर झाला परिसरातला मनातला की कसं पवित्र प्रेमळ आणि स्वच्छ असं उजेड पडतो आता तो उजेड स्वच्छ पडलेला तुम्ही या फटाक्याच्या आवाजाने त्याला दूषित का करता अहो तरी प्रदूषण किती वाढतं किती आरोग्याला अपाय होतो कल्पना नाही तुम्हाला या दिवाळीच्या सुरुवातीला तुम्हाला साक्षात्कार झालेला दिसतोय नाही नाही गोट्याच्या आईबद्दलचा गैरसमज आमचा दूर झालाय बरं का तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देताय का अरे कशाला द्यायला पाहिजे नाही ते काय तुम्ही कधी सुधारताय आपलं तुम्ही कधी जाताय गोट्याच्या आईकडे ते कशाला लाटणं सोडलं की नाही ते बघायला हो विषयाची परीक्षा कशाला घ्यायला लावताय वाचत काय बसलाय तुम्ही तुला काय आत येऊन चकले पाडायला मदत करू काय नाही नाही खायला मदत केली ना तरी पुरे पण तुला खरं सांगू का काय फळ अतिशय सुंदर झालाय बाबा तुझा गेल्या वर्षी कसा झाला होता काय गेल्या वर्षी मी काय म्हणालो होतो हे असं मग दरवर्षी तुझा फळ चांगला होतो असं म्हणतो की नाही मी काय हो काय मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं म्हणत नाही ना अजिबात नाही मी फराळ खायच्या आधी म्हटलेलं नाही खाऊन झाल्यावर म्हटलेलं आहे मी हे काय हे उद्या नरक चतुर्दशी आहे काय ते नंतर बघा आधी बघा काय
उद्या पहाटे लवकर उठायचं, पॅराशूट जस्मिननी अभ्यंग स्नान करायचं. वा 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 वा, शरीराच्या सुंदरतेसाठी, त्वचेच्या सुगंधासाठी आणि मनाच्या पावित्र्यासाठी केलंच पाहिजे पॅराशूट जस्मिननी अभ्यंग स्नान. अरे बापरे, आता कुणाचा फोन वाजला? या दिवाळीत कुणाचा फोन वाजला की धडकी भरते. का खंडिणी भात जर का असेल तर काय करणार? खंडिणी आपली दिवाळी जोरात चालली असं वाटलं त्याला तर. त्याला म्हणा आम्हाला आणखी काहीतरी द्या ना, आमची दिवाळी जोरात होईल. तू बोलली सांगू. हो हो सांगा. हॅलो, आमची दिवाळी जोरात. हॅलो, कोण? अरे बापरे, उदय येत आहे. या या या, आता काय सांगणार. या या. काय काय हिचा नरकासुराचा आपला नरकासुरणी आपला नाही कोणती तुझ्या आईचा फोन होता सासूबाईंचा. आय्या, आई येते. उद्या येत आहेत. घाबरायला काय झालं? मला माझी आई आठवली नाही म्हणे झालं. थांबा, पुढे या. पुढे का? रसिक प्रेक्षक हो, या कार्यक्रमाचा पुढील भाग बुधवारी 7 तारखेला दुपारी 3 वाजता अवश्य पहा, फक्त सह्याद्री वाहिनीवर. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. घरात ताण आणि बाहेर ताण, कुणीच ठेवे ना कुणाची जाण. घटका भराची ही जिंदगी, घटका भराची ही जिंदगी, फुलवत फुलवत नेऊया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया.